देशातील सर्वात महत्त्वाच्या राज्यांपैकी एक असलेला उत्तर प्रदेश या राज्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील ललितपूर येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 28 जणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी 28 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत 7 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या वडिलांचा देखील आरोपी म्हणून नाव आहे. तर इतर आरोपींमध्ये उत्तर प्रदेशातील 2 मोठ्या राजकीय पक्षातील जिल्हाध्यक्षांचा देखील समावेश आहे. मागच्या 5 वर्षांपासून मुलीवर लैंगिक अत्याचार होत होते. ललितपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी 28 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यापैकी 3 अज्ञात आहेत. आरोपींमध्ये वडील राजकीय नेत्यांसोबत नातेवाईक आणि काही स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय चाचणी केली आहे. तसेच दंड अधिकाऱ्यांसमोर तिचा जबाब नोंदवण्यात आलाय. पीडित मुलीच्या आईने आपला पती 10 वर्षाच्या मुलावरही लैंगिक अत्याचार करत असल्याचा आरोप केलाय. पोलिसांनी पीडित मुलगी आणि कुटुंबाला सुरक्षा दिली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. ललितपूर पोलीस ठाण्यात पीडित मुलगी आणि तिच्या आईने आरोप केले आहेत. गेल्या 5 वर्षांपासून आपल्यावर सामूहिक बलात्कार केला जात असल्याचा आरोप आहे. जेव्हा आपण 6वीत होतो तेव्हा वडिलांनी जबरदस्ती अश्लील व्हिडिओ दाखवत आपल्यावर बलात्कार केल्याचं मुलीने पोलिसांना सांगितलंय. त्यानंतर आरोपी पित्याने मुलीला शहरातील वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये घेऊन गेला जिथे तिच्यावर लोकांनी बलात्कार केला. वडिलांनी धमकावले असल्याने मुलीने कुठेही वाच्यता केली नव्हती. त्यानंतर मुलीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.